सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला हंगामी स्थगिती दिल्यामुळे सरकारचे आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी मराठा समाजातर्फे आज राज्यातले विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. त्यापैकी पुण्यातही मराठा क्रांती मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मराठा आरक्षणाचा घटनापीठावर निर्णय घेत असताना सर्वोच्च न्यायालयाने या आरक्षणाला हंगामी स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा समाजामध्ये अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे आरक्षण टिकून राहावं यासाठी सरकारने आणि विशेषतः लोकप्रतिनिधींनी ठोस पावलं उचलावीत या कारणासाठी पुण्यामध्ये आज आंदोलन करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांना 10 मागण्यांचं निवेदनही देण्यात आलं. यावेळी माध्यमांशी बोलताना मराठा क्रांती मोर्चाचे प्रतिनिधी राजेंद्र कोंढरे म्हणाले की छत्रपती उदयनराजे किंवा छत्रपती संभाजीराजे यांनी समाजाला न्याय मिळणार असेल तर नेतृत्व करावे, त्यासाठी आमची कोणतीही हरकत नाही. हे बघा, उदयनराजे असतील, संभाजीराजे असतील किंवा मराठा समाजामध्ये अनेक वर्ष काम केलेल्या लोकांनी याचं नेतृत्व करायला काही हरकत नाही. आणि हे करत असताना समाजाला न्याय मिळवून देण्याची भूमिका असली तर त्याचं आम्ही स्वागत करू. आरक्षणाला स्थगिती आली असताना देखील राज्य सरकारने पोलीस भरती करणार असल्याचं सांगून मराठा समाजाची नाराजी ओढवून घेतली आहे. मराठा समाजाचा रोष कमी करण्यासाठी सरकारने त्यांच्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात. सरकार आणि मुख्यमंत्री समाजाला आश्वस्त करत आहेत, मात्र जोपर्यंत प्रत्यक्ष आरक्षण मिळवून देत नाही तोपर्यंत समाजाचा रोष कमी होणार नाही, असंही यावेळी सांगण्यात आलं. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडे आम्ही गेल्या 6-7 महिन्यापासून विविध विषयासाठी पाठपुरावा करतोय. हे विषय राज्य सरकारचे जे हातात आहेत ते लवकर निकाली काढावेत, आणि ते जर निकाली काढले तर रोष कमी होऊ शकतो. परंतु जे हक्काचं आरक्षण आहे, कारण हे अस्मितेचा पण विषय आहे, तो संघर्ष 25 वर्षाचा आहे, आणि तो एका स्टेमध्ये 15 मिनिटांमध्ये जर समाप्त होत असेल तर त्याला राज्य शासनाने ते प्रोटेक्ट करण्यासाठी प्रयत्न करून ते परत मिळवून देणं हाच लोकांचा संतोष कमी करण्याचा एकमेव मार्ग आहे. मुख्यमंत्री आश्वासन देत आहेत की आश्वस्त करत आहेत, प्रयत्न करत आहेत की समाजाने शांत राहावं, हा विषय मुख्यमंत्र्यांवरती दुसऱ्या बाजूला अविश्वास व्यक्त होतोय. नाही नाही, आश्वस्त हा प्रकार सरकारची भूमिका सांगणार आहे, पण लोकविश्वास कधी बसतील की त्याच्या ज्या हातामध्ये आणि खिशामध्ये होतं ते काढून दिलं ते परत आलं, त्या दिवशी आम्ही समाधानी होऊ.